नांदेड जिल्ह्यामधल्या संत्र बागा गारपीटीनं उद्ध्वस्त झाल्यात. शेतकऱ्यांच्या या बागांवरती लाखो रुपये खर्च केला जातो. काहींनी विकत पाणी आणून या बागा जगवल्या. यंदा फळंही मोठ्या प्रमाणात लागली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपीटीनं शेतकऱ्यांची सगळी स्वप्न धुळीला मिळवली. तोडणीला आलेल्या बागा जमीनदोस्त झाल्यात. रबीच्या ज्वारीची देखील हीच अवस्था आहे. दादा, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे किशोर पोपळे यांची 3 एकरातील संत्र्याची बाग जमीनदोस्त झाली आहे. बागेमध्ये संत्र्याचा अक्षरशः सडा पडलाय. झाडावर उरलेली संत्री ही विक्रीच्या गुणवत्तेची राहिलेली नाहीत, कारण ह्या संत्र्यांना गारांचा मारा लागल्यामुळे तो डागाळलाय. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नांदेड जिल्ह्याला झोडपून काढलं असून त्यातून धानोरा हे गावही सुटलं नाही. किशोर पोपळे यांची धानोरा गावाच्या शिवारात संत्र्यांची बाग असून गारपीटीनं त्यांच्या बागेचं प्रचंड नुकसान केलंय. खरं तर पाण्याची टंचाई असतानाही पोपळ्यांनी बाग जगवली होती. त्यांना या फळबागेतून 4 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र सोमवारी झालेल्या आसमानी संकटामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं गेलं. सगळं फळबाग माझी गळून गेलेली आहे. माझं याच्यावर आर्थिक गणित खूप अवलंबून होतं, तो पण कोलमडून गेलेला आहे. आणि आमच्या भागामध्ये कसं आहे, 2 प्रकारचे विमे असल्यामुळं ते दोन्ही प्रकारचे विमे आम्ही कुठलं कशामुळं भरायचं ते हे आम्हाला शेतकऱ्याला परवडत नाही. किशोर यांच्या प्रमाणेच माधव पोपळे यांच्या शेतीचंही नुकसान झालं. त्यांनी 3 एकरावर ज्वारी पेरली होती. लवकरच तिची काढणी केली जाणार होती, मात्र अवकाळी पावसानं घात केला. या ज्वारीसाठी मला जवळपास एक अंदाजे 30 ते 35 हजार रुपये खर्च आला असेल आणि 3 एकर ज्वारीचं अपेक्षित उत्पन्न मला 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत होतं. पण आज या ठिकाणी माझं उपतू जे काही खर्च झालेलं आहे हे खर्चसुद्धा मला मिळणं शक्य वाटत नाही. आजची आमची परिस्थिती जर पाहिली तर आज कोणताही शेतकरी त्याच्या प्रत्यक्षात डोळ्यामध्ये पाणी येत आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नांदेड, किनवट, माहूर, हदगाव, कंधार ह्या तालुक्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा ह्या पिकांना मोठा फटका बसलाय. नांदेड तालुक्यातील लिमगाव, धानोरा, ढोकी, तळणी, वाघी ह्या परिसरातील शेती पूर्णपणे भुईसपाट झालीय. राज्य सरकारनं हवामान आधारित विमा तसंच गारपीट आणि नैसर्गिक संकटासाठी विमा असे विम्याचे 2 प्रकार केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत, कारण ह्या नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांनी विमाच काढलेला नाही. दरम्यान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कर्मचाऱ्यांचं नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे राज्य सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.